वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे पालकची भजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी पालक घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची चांगली स्वच्छ धुवून, एक कांदा बारीक कापलेला, थोडी कोथिंबीर, लसूणाच्या 5-6 पाकळ्या बारीक कापून घ्यायच्या, लसूण जरा जास्त घालायचा, चांगली लागतात ही भजी लसूणमुळे, हळद, थोडासा हिंग, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, बेसन पीठ घालायचं आहे, त्यात जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं बेसन पीठ घालायचं आहे, खूप असं बेसन पीठ पण घालायचं नाही आहे। आता ही पालक, कांदा, कोथिंबीर, लसूण एकत्र करायचे, थोडं मीठ घालायचं आहे यात, त्यामुळे छान होतात भजी, जास्त तेलकट नाही होत, चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळद, लाल मिरची पावडर आणि हिंग ही यातच घालायचा। मिक्स करून झाल्यावर 2 मिनिटं असंच राहू द्यायचं। हे 2 मिनिटांनी आपण यात बेसन पीठ मिक्स करणार आहे। 2 मिनिटं झालेली आहे। आपण कांदा आणि पालक आणि इतर साहित्य जे मिक्स करून घेतलेलं होतं त्यात बेसन पीठ घालायचं, मिक्स करायचं, आधीच पाणी घालायचं नाही। चांगलं मिक्स करायचं। आपण अगोदर थोडंसं मीठ भाजीला आणि कांद्याला लावून घेतलेलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। चांगलं मिक्स करायचं, थोडंसं पाणी घालायचं। आता एकदम पातळ बनवायचं नाही हे पीठ। या प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ असं ठेवायचं आहे। बघू शकता कशा प्रकारे ठेवलेलं आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे, तेल चांगलं कडकडीत असं तापू द्यायचं आहे। तेल तापल्यावर या प्रकारे भजी तळून घ्यायची आपल्याला। आता अतिशय छान लागतात ही भजी। छान अशी गोल्डन कलरवर तळून घ्यायची आहे भजी। भजी तळून तयार आहे।